शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनावर ठसठशीत मोहर उमटवली आहे. कष्ट हेच भांडवल समजून आपल्या घामाच्या जोरावर ठोंबरे कुटुंबियांनी खामगावात सीताफळाची शेती करून आपला ब्रँड तयार केला आहे. गुणवत्ता, प्रयोगशीलता, मार्केटिंग नॉलेज याचा मिलाप घालून त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बार्शीमधील खामगाव हा त्यांचा फार्म हाऊस आता जणू शेतकऱ्यांसाठी एक प्रयोगशाळाच बनली आहे. नाविन्यपूर्ण प्रयोग करीत ठोंबरे बंधूंनी सीताफळामध्ये बार्शीचं नाव सातासमुद्रापार नेले आहे. त्यांचे सीताफळ आकर्षक तर आहेतच, शिवाय वजनाला देखील एक एक किलो भरत आहेत. त्यांचा हा प्रयोग निश्चितच कौतुक करण्यासारखा आहे. पहा ठोंबरे यांची सीताफळाची शेती. सोलापूर जिल्ह्यात बार्शीपासून अवघ्या 13 किलोमीटरवर खामगाव आहे. कांदा, भाजीपाला या पिकांची खामगावात पहिल्यापासूनच आघाडी आहे. खामगाव सिलेक्शन नावाच्या कांद्याच्या अनुषंगानं काही वर्षांपूर्वी या गावानं मोठं नाव कमवलं होतं. याच गावातील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र आणि उद्योजक संतोष या ठोंबरे बंधूंनी कष्टातून सीताफळाची शेती केली. मी 3 वर्षापासून या सीताफळ शेतीकडे वळालो. पहिले पारंपरिक शेती म्हणजे द्राक्ष शेती होती. या द्राक्षामध्ये भरपूर लॉस आल्यामुळे मी सीताफळाकडे वळलो आणि सीताफळामध्ये भरपूर यश आल्यामुळे मी सीताफळाचे रोपवाटेकडे परत वळण्याचा विचार केला. त्याचं कारण म्हणजे मी मला फायदा झाल्यामुळे इतरांनासुद्धा माझ्यासारखा फायदा व्हावा यासाठी मी एकदम खात्रीची आणि चांगल्या प्रतीची सुपर गोल्ड नावाची रोपवाटिका तयार केली आहे. राजेंद्र स्वतः पूर्णवेळ शेती पाहतात तर संतोष व्यवसायात मग्न असतात. दोन्ही बंधूंना पहिल्यापासूनच शेतीत सर्वाधिक रस असल्यानं सातत्याने नवे प्रयोग ते करीत असतात. आधुनिक पद्धती आणि नवतंत्रज्ञानाचा वापर हे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य राहिलं आहे. ठोंबरे यांची 20 एकर शेती आहे, त्यात सर्वाधिक 10 एकरांवर सीताफळ आहे. पूर्वी ठोंबरे यांची द्राक्ष बाग होती. द्राक्ष शेतीत मजूर खर्च अधिक होता, एकरी उत्पादन व दर यांचा मेळ बसत नव्हता. त्यातच 2 वर्षांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळं हातातोंडाशी आलेले उत्पादन पूर्ण नुकसानीत गेले. मोठा फटका बसला होता, मात्र यातून सावरणे गरजेचे होते. प्रतिकूल परिस्थितीतून कायमचा तोडगा काढणे गरजेचे होते. त्या दृष्टीनं मग सीताफळाचा विचार त्यांनी केला. गेल्या वर्षी आंतरपीक म्हणून घेतलेल्या सोयाबीनचे एकरी 3 क्विंटल तर हरभऱ्याचे 4 क्विंटल उत्पादन मिळाले. त्यातून पहिल्या वर्षी मुख्य बागेचा वर खर्च किमान भागला. एकूणच खते आणि कीडनाशके यांच्या अनुषंगानं खर्च कमी राहिला.
पहिल्या वर्षी रोपे व ठिबक असा 70,000 रुपये खर्च झाला। त्यावेळी प्रति झाड उत्पादन 8 ते 9 किलो मिळाले। यंदाचे उत्पादन सुमारे 10 एकरात 19 टन आहे। अजून सुमारे 15 टन उत्पादनाची आशा आहे। सीताफळाचा बहर संपत आल्यानं दर चांगले मिळत आहेत। हैदराबादच्या मार्केटमध्ये त्यांना किलोला 125 ते कमाल 160 रुपये दर मिळाला। सीताफळाच्या पॅकिंग आणि ब्रँडिंगकडे विशेष लक्ष दिले आहे। त्यासाठी ठोंबरे फार्म अँड नर्सरी नावानं खास ब्रँड तयार केला आहे। 2, 4, 6 नगांचे छोटे आणि आवश्यकतेनुसार 20 किलो वजनाचे बॉक्स पॅकिंगसाठी उपलब्ध केले आहेत। बॉक्स हाताळताना कुठेही खराब होऊ नयेत याची काळजी घेतली आहे। सीताफळाला दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पुणे, मुंबई या बाजारपेठा चांगल्या आहेत। सुपर गोल्डन सीताफळाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कीपिंग क्वालिटी एकदम मजबूत आहे। मार्केटिंगला फळ तोलल्यापासून कमीत कमी 5 ते 6 दिवस लागते पिकण्यासाठी। मार्केटिंगसाठी चांगलं असल्यामुळे व्यापाऱ्याची भरपूर मागणी आहे। रेट पण यावर्षी भरपूर आहेत। रामचा माल म्हणजे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, बेंगलोर असे 4 ठिकाणी जातो। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या सीताफळाची रोपे देखील नर्सरीमध्ये वाढून हजारो शेतकऱ्यांसाठी दिली जात आहेत। आमच्या या रोपवाटिकेमध्ये सध्या 5 लाख रोपं उपलब्ध आहेत। तरी त्याचा रोपं म्हणजे एकदम खात्रीचे आणि 3 वर्षात फळ येणारी अशी रोपं 100% गॅरंटीची रोपं आहेत। तरी त्याचा आमच्याबरोबर इतर शेतकऱ्यांनी, जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनी बी त्याचा फायदा घ्यावा व ती रोपे योग्य व माफक दरात विक्रीसाठी ठेवलेली आहेत। ज्यांना याच वाणाच्या सीताफळाची रोपे हवी आहेत त्यांनी खामगावच्या ठोंबरे फार्म हाऊसमध्ये मोबाईल क्रमांक 90 11 99 59 59 91 46 18 59 59 आणि 46 73 60 63 87 या क्रमांकावर संपर्क साधावा।